त्या पद्धतीने पहिला चेंडू संदेश, पहिला चेंडू आखूड टप्प्याचा त्याला भिरकावून देतो स्क्वेअरच्या डोक्यावरून एक धावेसाठी. स्वतःच वैयक्तिक खातं खोलतोय दिनेश आणि आता येतो राजेश. पुढचा चेंडू डावखुरा बॅट्समन राजेश. पी वन सुरू आहे, या पी वन मध्ये पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंप वर आपण पाहतोय. पंचांचा इशारा वाईट पद्धतीने एंगल बनवतो राजेश साठी पुढचा चेंडू. ओ आता मात्र ऑफ कटर आहे का बघा. नाही यस वाईड आहे. ठेवणार का तू स्पर्धेमध्ये यश दाखवणार का. पुढचा चेंडू संदेश स्लोवर वन स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला पाठवतोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. वन बाउन्स नाही पलीकडे जातोय षटकार. सहा धावा दॅट द बिग वन. ये लगा नवा नगर सिक्सर. अतिशय उत्कृष्ट फटका स्टँड अँड डिलिव्हर. स्लोवर वन होता चांगला फील केला. पुन्हा एकदा राजेश साठी पुढचा चेंडू. ओ लवकर खेळतायत ऑफ कटर आहे. लवकर त्यांना निश्चित स्टडी करावा लागेल जसं म्हणत संदेश. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू ऑफ स्टंप शफल करताय स्लोवर वन. आता मात्र पुन्हा एकदा बघा पहिले तीन कटर टाकले आणि आता स्लोवर वन. संदेशचा जो स्लोअर होता तो षटकारासाठी गेला होता, तो मात्र जवळ टाकला होता ऑफ कटर. पुढचा चेंडू संदेशांचा आखूड टप्प्याचा चेंडू. व्हेरिएशन बघा काय होतं. स्लोवर वन तीन ऑफ कटर स्लोवर वन नंतर शॉर्ट चेंडू. षटक संपताय. धाव संख्या नऊ धावा. म्हणून चांगली एक्शन आहे. ज्या पद्धतीने जो अँगल आहे एक जबरदस्त फॉलो थ्रू आहे. वसीम अक्रम यांची 1985 लेफ्ट आर्म ऑर द विकेट. पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन साठी. ओ थोडासा ज्यादा जास्त ऑफ स्टंप शफल करतोय. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र ब्रश करून जाते पायाला चेंडू. त्यामुळे कुठल्या प्रकारचा परिणाम नाही. पिचिंग थोडस शो कर. ओ स्लोवर वन गती परिवर्तन. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय यष्टी रक्षक. आपण पाहतोय संदेश नंतर पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. बॅट्समनला बघा किती वेळ होता शॉर्ट चेंडूला खेळण्यासाठी. या अगोदरच्या ओव्हरमध्ये संदेशला खेळताना राजेश ऑफ स्टंप शफल करतो लेफ्ट आर्म ऑर द विकेट. पुढचा चेंडू राजेश यांच्यासाठी स्लोवर वन. आता मात्र या ठिकाणी बायसेक करतोय दोन खेळाडूंना. हो 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 आणि चौकार. गचा क्षेत्र रक्षण हे क्षेत्र रक्षण आपल्या संघासाठी घातक ठरू शकतं. धाव संख्या 16 16. माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उदलाला. एका जवळ राहू नका प्लीज प्लीज. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर आहे का बघूया. विकास या ठिकाणी वाईट मशीन मध्ये ओव्हर द विकेट. उलटा चेंडू नो मेन्स लँड मध्ये लॉन्ग बॉल ला एक धाव एक चांगला थ्रो. ओ नाईस थ्रो. नवा नगर विरुद्ध साई स्पोर्ट्स. साई स्पोर्ट्स संघ प्रथम बॅटिंग करताना ओव्हर झालेली आहे आणि धाव संख्या 20. एक गाणं ऐकूया आणि परत येऊया. धाव संख्या 20 साई स्पोर्ट्स 20. तुमच्याकडे चार ओव्हर आहे त्याच्यामध्ये त्याच्या आतमध्ये तुम्ही पॅवलिंग बॉक्समध्ये यावे नाहीतर आज फॉर रूल सर्वांना पेनल्टी आहे तर त्याचे जरा लक्ष द्यावं. सुरू आहे पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. सोपाजी गॉन पोझिशन मध्ये म्युझिक. विकेट का बतन काम तमाम. राजेश बॅक टू द पॅवलियन. पहिला विकेट नॉन स्ट्राईकला दिनेश. पुढचा चेंडू राहुल साठी आखूड टप्प्याचा चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेग खेळतोय. एक धाव धाव संख्या पुढे सरकते 22 22. राहुल राईट टर्म ऑफ द विकेट. राहुल केले राहुल शॉर्ट गेंद फिर एक बार एक रन के लिए स्क्वेअर ऑफ द विकेट. लेकिन दोनों बल्लेबाज हरे गेंद पर प्रहार कर रहे हैं लेकिन गेंद सीमा रेखा पार नहीं हो रही. शॉर्ट गेंद ज्यादा बाहर अंपायर का इशारा वाइट. और एक अतिरिक्त तो अपनी टीम के लिए हानिकारक होता है. अगली गेंद लेग स्टंप के बाहर है या नहीं. यह सिक्सर ले लिया. बघा पहला चेंडू बॅटच्या खाली मिळाला आणि आता मात्र चांगला कनेक्ट करतो राहुल. धाव संख्या 52. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. थोडेसे बॅकफूटला जाण्यासाठी शॉर्ट चेंडू टाकला कारण मगापासून राहुल याच रिजन मध्ये याच षटकार मधला मिड विकेटच्या वरून. हा काय पुढचा चेंडू सामना करतोय सिद्धांत. ओ दॅट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. जोरात टाकलेला चेंडू होता जलद गतीने. एक धाव मिळते. पंच या ठिकाणी सांगतात बघूया बॅटने लागलाय की लेग बाय आहे. लेग बाय विकास यांना आपण पाहतोय. इंड्रो आहे मॅन ऑफ द मॅच ट्रॅक अँड टी शर्ट. आता मात्र या ठिकाणी सोपा झेल होते का बघूया. नाही एक धाव पूर्ण होते.
जोपर्यंत चेंडू फेक होते ओहो दोन धावा आपण पाहतोय या ठिकाणी मिसफील्डिंग आणि दोन धावांचं रूपांतर एकूण धाव संख्या 56-56 पाहिल्या आणि आता 56 जलद गतीने टाकला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धाव धाव संख्या 57 बघा लास्ट चेंडू ओहो कळलाच नाही चेंडू कधी आला आतमध्ये आणला होता आणि एका धावेने धाव संख्या बॅटिंग लागली त्यामुळे एक धाव धाव संख्या आपण पाहतोय 58 झालेली आहे एकूण धावांची गरज आहे 659 29 मिनिटांमध्ये पूर्ण केली नशीब आहे आकाश 59 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहे आणि स्विंग मिळत नाही मात्र पाटा विकेटवर तुम्हाला टर्न आणि बाउन्स मिळू शकतो गोलंदाजी करण्यासाठी संजय राहुल संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन एक अष्टपैलू खेळाडू पहिला चेंडू राउंड द विकेट शॉर्ट चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न होतोय स्वतःचं खातं खोलतोय स्ट्राइक चेंज होईल एक धाव धावांची गरज 59 टू विन जसं म्हणतात की गती धीमी वाटली तरी धीर मात्र सोडू नका जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापता बघले 59 धावांची गरज आहे राहुल पुढचा चेंडू राहण्यासाठी शॉर्ट चेंडू पूल करायचा होता पूल पॉवरफुल होत नाही पंचांचा इशारा तो एक धाव मिळते धावा दोन चेंडू दोन धावा राज आणि ओंकार ओंकारने श्री गणेशा केलेला आहे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणरायाला वंदन करून करतो स्ट्राईकला आपण पाहतोय राज ओ आता मात्र जास्त आपण पाहतोय पंचांचा इशारित सवाई राउंड द विकेट पुढचा चेंडू आता मात्र आज चांगल्या पद्धतीने डिक्लेअर मध्ये येतोय एक धाव बघा मगाशी राहुलने देखील जी बॅटिंग केली दिनेशने जी बॅटिंग केली सर्व बिहाइंड द विकेट जात होते खेळाडू आपण पाहतोय डीप मिड विकेटला अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही डॉट चेंडू निर्धाव ही गोलंदाजी आवश्यक आहे जी काल शशांकने कामगिरी केली होती पुढचा चेंडू आता मात्र एका धावीसाठी डिक्लेअर झोन मध्ये धाव संख्या पुढे सरकते 5 पहिल्या पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आहे अजूनही तुमच्याकडे 59 धावा करायच्या आहेत म्हणजे तुमच्याकडे पुढच्या ओव्हरमधले 6 आणि आताचा 1-7 दोनवर चेंडू घेऊन या ठिकाणी लेग साईडला आपण पाहतोय एक खेळाडू आहे शॉर्ट स्वेलिंगला आता मात्र अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा उंचीचा फायदा घेतोय षटक संपते पहिल्या षटकानंतर बिनबाद धाव संख्या 5 पहिला चेंडू अतिशय चांगला मार्क्स जबरदस्त एक चांगला स्पीड आहे चांगली ऍक्शन आहे रिदम चांगला आहे आणि पॉपिंग किच्या जवळ आला तो रिदम आहे अकुटप्प्याचा चेंडू पूल करायचा होतोय एक धाव धाव संख्या पुढे सरकते 6-53 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू तुमच्या हातामध्ये रक्षा केलेले ग्लेन आता मात्र या ठिकाणी हो अतिशय चांगले क्षेत्ररक्षण होते का बघूया पंचांकडे दाद मागितली जाते इशारा वाईट आहे मात्र खेळाडू बाद गोन राज भरतोय थोडस निराश केले राजने पॉवर प्ले मध्ये इनसाइड आउट नाही मात्र कवरच्या वरून खेळायला गेले चांगलं क्षेत्ररक्षण यशस्वी रक्षका स्ट्राईकला कृपेश ओ अतिशय चांगला चेंडू थोडस बघा रिदम ज्या पद्धतीने आहे आणि कटर कित्येक आपण पाहिलं तशी करताना मार्क्सन राईट राऊंड विकेट पुढचा चेंडू कृपेशसाठी आता ज्या पद्धतीने 360 डिग्री सेल्सिअस मध्ये फिरला तो एक परिक्रमा पूर्ण केली वर्तुळ मात्र एक धाव धाव संख्या पुढे सरकते एकूण धाव संख्या धावून पोहोचते 7 शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला धाव संख्या 7 मार्क्स ओ काय क्विकर डिलिव्हरी होती बघा एक धाव जलद गतीने त्रिफळाची होऊ शकले असते टिपिकल रफ्तार आपण ज्याला म्हणतात जसं फास्टेस्ट रावलपिंडी एक्सप्रेस तयार झाले ब्रेडलीने टाकले तशा पद्धतीचे चेंडू जे आता प्रदीप करतात आपण पाहतोय पुढचा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू पंचांकडे दात मागितले होते आणि हवेमध्ये बघा प्रदीपचं कौतुक करावं तेवढं कमी आहे नजरेटी दुर्घटना घडली खेळू मोठे फटके घेण्याचा प्रयत्न आहे चेंडू खाली राहतोय मला वाटतं नवीन बॅट्समन आलेला आहे संदेशला एक नवीन संदेश द्यावा लागेल आपल्या संघासाठी जोश जुनून की जरूरत अगली गेम ओ ये गेंद बॅकवर्ड तरफ केला हुआ स्ट्रोक केवल एक रन मिलेगा बिहाइंड द विकेट क्रिकेट का मदीना मक्का कहते कमाल का क्रिकेट यहां पर चलता हुआ अगली गेंद ओ अच्छी गेंद और ये देखिए सामने पाया वहां पर लेग बिफोर विकेट कोई परेशानी नहीं विकास द्वारा वहां पर सामने विकेटों के बीचों बीच मिले प्लस आउट रीच 58 बट गुड बैटिंग हैज बीन डन बाय द बैट्समैन ऑलराउंडर प्लेयर ऑफ दिस टीम साइड स्पोर्ट्स क्लब राहुल ओवर द विकेट नेक्स्ट विकेट स्लोअर वन एंड प्लेइंग टुवर्ड द मिड ऑन देयर इज अ चांस राजेश इज देयर खांदा मला वाटतं
निश्चितच थोडासा या ठिकाणी पुढचा चेंडू बघा, चेंडू ऑन द राईज खेळायचं म्हणतायत मात्र चेंडू कनेक्ट होत नाही. चौका षटकार आवश्यक, आता अशी बॅटिंग आवश्यक आहे. बघूया जलद गतीने मारला फटका, चेंडू त्या ठिकाणी, चेंडू सीमा पार जातो का, एकदा पूर्ण केलेलं आहे. कॉल करतोय चांगलं क्षेत्र रक्षण आणि हो हो डिक्लेअर मध्ये 2 आणि 3 धावा आता होणार आहेत. या 3 धावा आणि धाव संख्या बघा, कधी कधी आपण म्हणतो की एक चांगला फटका तुम्हाला मॅच मध्ये आणू शकतो आणि ते कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळालं. रन संख्या 24 जीतने के लिए अभी भी 34 रन बनाने हैं. अगली गेंद फिर एक बार बेहतरीन शो, कोई मौका नहीं, स्टैंड एंड डिलीवर, व्हाट अ शॉट, नो बेहतरीन. देखेंगे और एक हैट्रिक सिक्सर बनता है या नहीं. इतना सीख लेता है सामने वाले छोर से प्रथमेश, राउंड द विकेट, प्रथमेश की अगली गेंद पटकी हुई गेंद, इस गेंद को फूल करना चाहते थे, पावरफुल नहीं बने, डॉट गेंद. और अगर भावेश यहां पर कुछ अलग दो गेंदों में अगर और बेहतरीन बल्लेबाजी करेंगे तो ये मौका बनने वाला है, ये मैच बनने वाला है. राइट टू मोर द विकेट, अगली गेंद करते हैं प्रथमेश, प्रथमेश की अगली गेंद, फिर एक बार बेहतरीन गेंद, डॉट गेंद, ये जो बिंदी वाली गेंद है मनोवैज्ञानिक दबाव बढ़ाने वाली है. एक भी कनेक्ट होता तो 23 हो सकते थे, किंतु परंतु इन शब्दों का कोई शब्द प्रयोग नहीं क्रिकेट में. एक गेंद केवल बाकी है, 7 गेंदे 29 रनों की जरूरत, 7 चेंडू 29 धावांची गरज. सज्ज हो गए पुरेदा प्रथमेश, राइट राउंड विकेट, हा देखील चेंडू डॉट, चांगल्या प्रकारे कम बॅक करतोय गोलंदाज साई स्पोर्ट्स क्लबचा प्रथमेश. 2 सलग षटकारानंतर काय कम बॅक केलंय बघा. शेवटचं ओव्हर, या ओव्हर मध्ये रन्स पाहिजे, 29 रन्स. गोलंदाजी करण्यासाठी राजेश डावे एष्टी बाहेर, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड, 28 धावांची गरज. वेगळा इतिहास होतोय का, स्ट्राइक लाईफ ते म्हणजे संदेश. गोलंदाजी करतात राजेश, चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर. बघा कधी कधी आपण आत्मपरीक्षण करतो, स्वतःला पाहतो की आपल्याकडून काय चुका झाला. भूपट फर्निचर लॉस्ट गॉन काम तमाम, यू मिस एट डेफिनेटली. क्रिकेटमध्ये आपण जर त्यांना स्थान देत नाहीये. ओ अतिशय चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, बाद गॉन. पहिले चांगली अष्टपैलू कामगिरी करताना या मॅच मध्ये. राउंड द विकेट, विगी ऍक्शन, डिक्लेअर मध्ये एक धाव, फक्त सामन्याची औपचारिकता आणि विजयी ठरतोय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन साई स्पोर्ट्स क्लब. मधुर संगीत ऐकूया तत्पूर्वी, तुम्हाला तो वेळ देतोय, लवकर मैदानाचा ताबा घ्या.